आता राज्याचे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. आणि राज्याच्या प्रमुखांना सर्वच पक्षांचे प्रमुख नेते भेटतात, आमदार भेटतात, खासदार भेटतात. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं नशीब एवढं मोठं आहे की आपल्याला राज्याला एक असे मुख्यमंत्री भेटलेत की ते सर्वसामान्य माणसाला देखील भेटतात. जे पहाटे चार चार वाजेपर्यंत माननीय शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघेही प्रत्येक माणसाला भेटीसाठी उपलब्ध आहेत. त्याच्या आधीचे मुख्यमंत्री तर आमदार खासदार नाही, मंत्र्यांना भेटायला तयार नव्हते. आणि माननीय पवार साहेब एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय राजकारणातलं प्रदेशाच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे. आणि कोणती विकासाची कामं असतात, महाराष्ट्राच्या हिताचे अनेक गोष्टी असतात, तर असे कुठले वेगवेगळे मुद्दे घेऊन त्यांना ते भेटत असावेत. पण नेमका विषय काय, कोणत्या मुद्द्यासाठी भेटले, कोणत्या विषयासाठी भेटले, तर तो राज्याशी संबंधित असेल. राज्याचे प्रमुख या नात्यानं माननीय एकनाथ शिंदेजी ती जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. त्याच्यामुळे या भेटीचा कोणताही किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना वगैरे दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. केवळ आणि केवळ राज्याचे प्रमुख त्या राज्याच्या प्रमुखांना, माननीय मुख्यमंत्र्यांना एका पक्षाचे प्रमुख काही राजकीय विषयांसाठी, काही महाराष्ट्राच्या विकासाच्या विषयांसाठी किंवा काही दुसरे सामाजिक विषय त्या विषयांसाठी ते भेटत असावेत, त्याचा तेवढाच अर्थ आहे. याचा बाकी दुसरा कोणताही अर्थ नाही. नाही पण राम कदमजी, ही जी आत्ताची जी भेट आहे ती अगदी तडकाफडकी झालेली पाहायला मिळते. अचानक ही भेट ठरलेली पाहायला मिळाली, त्यामुळे कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो की शिंदे गटात आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल नाही का, का काही कुठे नाराजी आहे, कारण अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही त्यामुळे काही नाराजी आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. कसली नाराजी, सगळे आमदार, आता मी तीन टर्मचा आमदार आहे, सगळे शिवसेनेचे आमदार अतिशय खुश आहेत. उलट प्रत्येक शिवसेनेच्या आमदाराशी चर्चा केल्यावर प्रत्येक जण असं सांगतो की राम कदम साहेब, शिंदे साहेबांनी मतदारसंघासाठी दिलेला निधी किंवा आज मुख्यमंत्री या नात्यानं तर प्रत्येकाला उपलब्ध आहे. म्हणजे आमदार सोडा, एखादा सामान्य कार्यकर्ता देखील त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. माननीय शिंदे साहेब लगेच त्याच्याशी बोलतात, त्याच्या हिताचे निर्णय घेतात. त्यांचं पूर्ण ऑफिस अतिशय समर्थपणे येणाऱ्या माणसांची कामं कशी होतील याच्याकडे पाहतं. कसला नाराजीचा संबंध, दूर दूर पर्यंत काहीही संबंध नाही. म्हणजे राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे 18-18, 19-19 तास काम करणारे लाभले. आणि बघा ना, दररोजचे निर्णय होत आहेत, किती मोठे निर्णय आणि किती तडकाफडकी चांगले निर्णय होत आहेत. आता काल जो निर्णय घेतला अहमदनगरला अहिल्या देवी बाई होळकर नाव देण्याचा, का केलं नाही राष्ट्रवादीने आतापर्यंत? काँग्रेसची का दाखली बसली होती? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही केलं? पण बरोबर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही म्हणतात असं अगदी राम कदम, पण बंद दाराआड चर्चा होतीये त्यामुळे कुठेतरी लक्ष लागलेलं आहे राजकीय वर्तुळाचं. धन्यवाद राम कदम, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत झी 24 तासला त्यासाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24.